कोणार्क अपना शहर अपनी बातें। नगर सेवक की जिद क्या होती है इस खबर से तो आप सभी को समझ आ ही जाएगा। हाल ही में वाशी के सेक्टर क्रमांक 17 में नगर सेवक संपत शिवाले वरिष्ठ नागरिकों के लिए केंद्र बनाना चाहते थे, जिसके लिए उन्होंने अपने रिश्तेदार को इस कंपनी का टेंडर भी दे दिया, लेकिन पहले से ही वहां के 80% रहवासी इसका विरोध कर रहे थे। आइए इस बारे में लेते अधिक जानकारी कांग्रेस जिला अध्यक्ष अनिल कौशिक से। सेक्टर 17 मीनाताई ठाकरे उद्यान येथे विरंगुळा केंद्राचा निर्माण चालू सन्माननीय नगरसेवक यांनी केला होता। ज्यावेळी चालू केला त्यावेळी आजूबाजूच्या परिसरात राहणारे जे रहिवासी बंधू आहे त्यांनी त्याचा विरोध केला। हा विरोध केल्यानंतर सन्माननीय नगरविकास मंत्री साहेबाकडे विनंती केली मी की बा लोकांचा विरोध आहे आणि सदर काम गाड्यामध्ये नाही केलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे पर्यावरण इनबॅलेन्स होतो आणि सर्व पॉइंट आम्ही कवर केले। सन्माननीय वरिष्ठ नागरिक त्यात काही साइंटिस्ट पण आहे त्याची विनंतीला मान देऊन आणि मी अप्रोच केल्यानंतर सन्माननीय मंत्री मोदींनी याच्यावर स्टे दिला आणि यांना काढा असे आदेश दिलेले आहे। म्हणून 2-4 दिवसाआधी सन्माननीय माजी नगरसेवक त्यांनी गाडीची शूटिंग केली होती, त्याचं काहीतरी स्वार्थ असेल। 7-8-10 लाखाचं काम 27 लाख साडेजवळ घेतला, तो कोणी घेतला? सोबेश कंपनी जो त्याची आहे, त्याचे नातेवाईक शेटे जी आहे याच्या ते मुलाची सचिनची होती त्या कंपनीवर घेतला, म्हणजे सरसकट दिसतो सिर्फ अँड सिर्फ पैसे कमवण्याकरिता। शेजारच्या लोकांना तुम्ही किती पण नुकसान होऊ द्या, पण माझा फायदा व्हायला पाहिजे या हेतूने त्याने बांधण्याचा हे काम चालू केला। म्हणून या वार्डात आमची सीट नंबर 2 होती, म्हणजे आम्ही विरोधी पक्षामध्ये आहे, आमचं कर्तव्य आहे लोकांची जे ग्रीव्हन्सीज आहे त्यांना शासनाच्या ज्ञानात आणायचा आणि त्या आणण्यासाठी आज मी आपले ते बोलवलेलं आहे आणि माझी आपण विनंती आहे की कुठलाही राजकारण न करता हा सामाजिक विषय आहे, हा एन्व्हायरमेंटचा विषय आहे आणि हा विषय आजूबाजूच्या निगडीत आहे। आपल्या बोलावला दुसरा एक कायद्याचा भाग आहे, सेक्टर 17 सराउंडिंग पेरिफेरियल 2,75,000 स्क्वेअर मीटर आहे आणि गार्डन 8,000 स्क्वेअर मीटरचं आहे, 8 ग्राउंड आहे, म्हणजे 16,000 मीटर ही टक्केवारी झाली। 15% आरजीचा कायदा आहे, त्यापेक्षा कमी आहे, ओर तरत कमी करत आहे। आज त्यांना हे बांधायचे, उद्या म्हणजे महिलाचा बांधा, परवा म्हणजे यूथसाठी बांधा, मग गाडी राहणारच नाही। हे जे कामं करायचे त्याची जगा निश्चित आहे। दुसरी बात, एक विषय काढला जर बांधायचे असेल, ही भाजी मार्केट बाजूला आहे, 6 गाळे 6 गाळे 38 झाले, कोणाचे आले, कुठून आले? नगर सेवकाचा ध्यान कुठे आहे? का बांधले तिकडे निगल गाले? पैसे मिळतात का? मंत्री मिळतात का? हे सगळे प्रश्न आहे इथे। हे सगळे कारभार चाललेले आर्थिक उत्पन्नाचे गटरचं काम चालू आहे। मी आपणास दाखवला, घण आला घण मारला घण तरी गटर तुटला नाही, तरी गटर थोडा बांधा, त्यासाठी मला कॉन्ट्रॅक्ट भेटला पाहिजे, मुलांना भेटला पाहिजे, टक्केवारी भेटली पाहिजे, म्हणूनच तो कामसुद्धा आम्ही बंद करायला लावला। आपण इथे आले त्यावर धन्यवाद। अजून काय प्रश्न विचारायचं असेल तो विचारा। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोणार्क अपना शहर अपनी बातें।